आज आपण बघणार आहोत अस्सल मराठमोळ्या स्वादाचं पारंपरिक पद्धतीने केलेलं झणझणीत असं गरमागरम पिठलं। तर हे पिठलं एवढंच की आपण चुलीवर न करता गॅसवर करणार आहोत, पण त्यामुळे चवीमध्ये तिळमात्रही फरक पडणार नाही। जर तुम्ही अशा पद्धतीने पिठलं बनवाल तर खूप असं छान आणि चविष्ट असं पिठलं बनतं। अक्षरशः लहान मुलं देखील बोटं चाखत खातील एवढं टेस्टी बनतं। तर आजी आम ज्या पद्धतीने बनवत होती त्या पद्धतीने हे पिठलं कसं बनवायचं मी हे दाखवणार आहे। तर हे असं खूप छान आणि स्वादिष्ट असं तयार होतं। तर चला बघूया कसं करायचं। तर जाणीचे यज्ञकर्ममध्ये मी मनीषा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आता इथे आपल्याला पिठलं करण्यासाठी 10 ते 12 कढीपत्त्याची पानं लागणार आहेत, त्यानंतर 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा मोहरी, 2 ते 3 चिमूटभर मीठ, त्यानंतर 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत। आता इथे हा लसूण, मिरची आणि मीठ हे मी खलबत्त्यामध्ये घालून वाटून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा, 3 ते 4 चमचे शेंगदाण्याची भरड, अगदीच पावडर नको आहे आपल्याला, त्यानंतर 1/2 वाटी बेसन आणि नंतर चवीनुसार मीठ आणि 1/2 चमचा आपल्याला हळद लागणार आहे। या व्यतिरिक्त फोडणीसाठी तेल आणि थोडी कोथिंबीर लागणार आहे। तर इथे ह्या ज्या मिरच्या आहेत ह्या अगदीच 2-3 थेंब तेलाचे घालून आपल्याला व्यवस्थित अशा डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत। त्यानंतर ह्या मिरच्या, लसूण आणि हे 2-3 चिमूटभर जे मीठ होतं ते घालून आपल्याला खलबत्त्यामध्ये असं जाडसर वाटून घ्यायचं आहे। अगदीच अशी पेस्ट आपल्याला नको आहे, आपल्याला थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे। आता त्यानंतर कढई तापायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये ते 2-3 चमचे तेल घातलेलं आहे। तेल चांगलं तापलेलं आहे। आता मी यामध्ये मोहरी घातलेली आहे। मोहरी चांगली आपल्याला फुटेपर्यंत तडतडू द्यायची आहे। त्यानंतर यामध्ये मी जिरे घालत आहे। जिरेही आपले चांगले तडतडले आहेत। यामध्ये आता आपल्याला चांगले 10-12 पानं कढीपत्त्याची घालायची आहेत। आता यानंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। 1 मिनटं आपल्याला लागतो हे सगळं परतण्यासाठी, तोपर्यंत आपला मग कांदा ट्रान्सपरंट होतो। आता मी यामध्ये ही जी मिरचीची आपण जाडसर पेस्ट केली होती ही घालणार आहे। ही जी आपण लसूण, मिरची आणि मिठाची बारीक करून पेस्ट केलेली आहे मिरचीची, ही खूप छान अशी चवीला लागते। हे घातल्यामुळे आपण जे बेसन बनवणार आहे, म्हणजे बेसन करी म्हणा किंवा झुणका किंवा मग पिठलं, हे जे करणार आहोत त्याला खूप अशी छान अशी चव येते। तर आपल्याला अशी मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। त्यानंतर मी आता यामध्ये हळद घालत आहे। हळदही आपल्याला व्यवस्थित अशी यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर आता ह्यामध्ये मी 1/2 ग्लास पाणी घालणार आहे। आपण 1/2 वाटी बेसन घेतलं होतं, ह्यासाठी आपल्याला जवळजवळ 1/2 ग्लास पाणी लागणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे बेसन करी म्हणजे हे पिठलं जे आहे ते जाड किंवा पातळ करू शकता। तर मी इथे 1/2 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे जे वरचं जे पाव ग्लास पाणी आहे ते जवळजवळ आपलं हे शिजल्यानंतर आटून जाणार आहे, म्हणजे जवळजवळ 2 ग्लासाची आपली ही करी रेडी होणार आहे। तर आता यामध्ये मी हे जे मीठ आहे ते घातलेलं आहे। पाण्यामध्ये हे मीठ चांगलं मिक्स होतं, ह्याच वेळेला आपल्याला ते ह्यामध्ये घालायचं आहे। तर आता चांगली उकळी फुटू देईपर्यंत आपल्याला हे असं उकळी फुटल्यानंतर आपण यामध्ये हे जे बेसन आहे ते चाळणीच्या साह्याने यामध्ये मिक्स करणार आहोत। आपण याची स्लरी करून घेतलेली नाही, म्हणजे आपण हे जे पीठ आहे ते पाण्यामध्ये आधी कालवून घेतात, पाण्यामध्ये त्याचं मिक्स करून घेतात, तसं घेतलेलं नाही आहे। तर हे अशा पद्धतीने जर तुम्ही बनवाल तर ही जे झुणका आहे हे पिठलं खूप छान असं चवीला तयार होतं। माझी आजी याच पद्धतीने करायची। एका हातामध्ये आपल्याला ही चाळण घ्यायची आहे आणि दुसऱ्या हातामध्ये हा फोकचा चमचा घ्यायचा आहे आणि एका हाताने आपल्याला थोडं थोडं हे असं चाळायचं आहे आणि दुसऱ्या हाताने गाठी होणार नाहीत अशा पद्धतीने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्ही अशा पद्धतीने हे जर चाळून एका हाताने आणि दुसऱ्या हाताने हे व्यवस्थित फेटलं तर असं खूप छान असं झुणका तयार होतो, गाठीही होत नाहीत आणि व्यवस्थित असं झुणका तयार होतो। नाहीतर मग जर तुम्ही डायरेक्ट यामध्ये पीठ घालाल तर खूप अशा गाठी तयार होतात आणि अर्धा वेळ सगळा आपला गाठी फोडण्यामध्ये जातो। तर अशा पद्धतीने एका हाताने तुम्हाला पीठ चाळायचं आहे आणि दुसऱ्या हाताने
थोडं थोडं असं मिक्स करत गाठी फोडून घ्यायच्या आहेत, किंवा गाठी होऊच द्यायच्या नाहीत. शक्यतो गाठी होत नाहीत तर तुम्ही ट्राय करा अशा पद्धतीने, तुम्हाला जमतं का. एक दोनदा चुकेल पण थर्ड टाईम असंच व्यवस्थित असं बनेल. आजीही आमची अशाच पद्धतीने चुलीवरती पिठलं बनवायची, खूप छान असं चवीला टेस्टी बनतं हे पिठलं. तर तुम्ही अशा पद्धतीने गॅसवर जरी हे केलं तरीही अशाच चुलीवरच्या चवीचं असं टेस्टी लागतं. आता यामध्ये मी शेंगदाण्याची भरड घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनटं वाफ काढून घेणार आहे. पूर्वी कम्युनिकेशनची एवढी साधनं नव्हती, न कळवता अचानक पाहुणे घरी यायचे, अशा वेळी कुशल स्वयंपाकीन वेळ न दडवता फटाफट असं लगबगीने पिठलं करायची. सोबत 2-3 भाकऱ्या थापायच्या, एखादा कांदा आणि मिरचीचा ठेचा झाला की अर्धा तासात जेवण तयार होतं. तर आता बघा, हे मी 2-3 मिनटं चांगलं शिजवून घेतलेलं आहे. पिठल्याचा कलरही चेंज झालेला आहे, आपलं पिठलं चांगलं शिजलेलं आहे. आणि आता मी यामध्ये कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर हे आपलं पिठलं आता खाण्यासाठी, सर्व करण्यासाठी रेडी झालेलं आहे. खूप छान असं तयार होतं हे पिठलं. असं हे महाराष्ट्रीयन परंपरेची झालर असणारं आणि आजच्या या फास्ट फूडच्या युगामध्ये आपलं अस्तित्व टिकवून असलेलं अस्सल मराठमोळी चवीचं पिठलं तुम्हीही बनवा आणि कसं झालं ते आम्हाला कमेंट करून सांगा. तर हे गरमागरम पिठलं ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा वाफाळलेल्या भाताबरोबर खूप असं टेस्टी लागतं. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.